ते मंत्रिपदावर होते, आता मंत्रिपद नाही आहे, त्यांची भूमिका काही चुकीची नाही आहे। त्यांच्या म्हणण्यावर अनेक निर्णय या पक्ष सरकारमध्ये झाले आहेत। आज अपंग मंत्रालय हा निर्णय बच्चू कडूंच्या म्हणण्यावर झाला। बच्चू कडूंना काही ना काही जबाबदारी निश्चितपणे एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी करतील। बच्चू कडूंनी भाजप नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली नाही, काही नाराजी नसते हो, थोडं वाईट वाटतं व्यक्तीला, शेवटी व्यक्ती आहे, मनुष्य आहे, वाईट वाटणारच। शेवटी ते मंत्रिपदावर होते, आता मंत्रिपद नाही आहे, त्यांची भूमिका काही चुकीची नाही आहे, पण कालांतराने सर्व गोष्टीमध्ये निर्णय होतात। मला वाटतं बच्चू कडूंचं एक स्थान आहे पक्षामध्ये, आमच्या पक्षाला मध्ये त्यांच्याबद्दलची सहानुभूती आहे, महायुतीमध्ये त्यांना एक चांगला दर्जा आहे। त्यांच्या म्हणण्यावर अनेक निर्णय या पक्ष सरकारमध्ये झाले आहेत। आज अपंग मंत्रालय हा निर्णय बच्चू कडूंच्या म्हणण्यावर झाला, त्यांच्या सूचनेनुसार झाला, त्यामुळे बच्चू कडूसारख्या नेत्यांचं मोठं स्थान महायुतीमध्ये आहे, जे महाविकास आघाडीमध्ये नव्हतं, आणि त्यामुळे बच्चू कडूंना काही ना काही जबाबदारी निश्चितपणे एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी करतील। विनायक राऊत यांनी दावा केला आहे की शिंदे गटाचे 8-10 आमदार उद्धव ठाकरेच्या संपर्कात आहे कालपासून। असं आहे की आता ते शिल्लक सेना किंचित होत चालली आहे, किंचित ती आता शून्य होत चालली आहे, त्यामुळे आता दावे प्रतिदावे हसेच करतील। कोणीही एकनाथ शिंदे साहेबाकडला एकही आमदार हा ज्या विचारधारेने बाहेर आलाय, ती हिंदुत्वाची विचारधारा आहे, त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचा मतदार वेगळा आहे। आता उद्धव ठाकरेसोबत कुणी जाईल का, कधीच जाणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, आणि त्यामुळे ते असे अफवा करतील, महाराष्ट्राला कन्फ्यूज करतील, जनतेला कन्फ्यूज करतील, आणि फक्त वेळ काढून देतील, उरणार काही नाही। पुढच्या काळात 2024 एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये शिवसेना तुम्हाला पूर्ण एक्साइट झालेली दिसेल, उद्धव ठाकरे यांच्या डायसवर 4 लोक दिसतील, ही स्थिती निर्माण होणार आहे। अजितदादांनी काल म्हटलं की शरद पवारांनी निवृत्त व्हावं, परंतु आज अशी चर्चा आहे की बारामतीत अजित पवार विरोधात शरद पवार विधानसभा लढण्याची चर्चा आहे। नाही, मला वाटतं वेळ कळवेल, वेळ सांगेल, शेवटी वेळच कळवतं आणि वेळच सांगतं काय होणार आहे। त्यामुळे आतापासून 1.5 वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीचा अंदाज बांधणे काही योग्य नाही आहे। आता राज्यासमोर महत्वाचे प्रश्न आहे, तिन्ही नेत्यांनी काल निर्णय घेतला आहे की 13 कोटी जनतेच्या महाराष्ट्राकरता काय चांगलं करता येईल, तिघांच्याही नेतृत्वामध्ये काय या महाराष्ट्राचं भलविण्याचा विचार केला पाहिजे। विरोधी पक्षाला दिवसभर राजकारण करू द्या, आमचं सरकार आता डेव्हलपमेंटकडे, या महाराष्ट्राच्या विकासाकडे चाललं आहे, त्याच्यामुळे राजकारण खूप झालं, आता विकासाकडे जाऊया आणि विकासाची जी कास आहे ती धरून पुन्हा या महाराष्ट्रामध्ये जनतेचं बहुमत मिळवूया, या भूमिकेत आम्ही आलो आहे। अजित पवारांना कोर्टानं दणका दिला आहे, सहकारी बँक घोटाळ्यामध्ये अजित पवारांनी त्यांच्या निकटवर्त्यांना फायदा पोहोचवला अशी टिप्पणी कोर्टानं केली। नाही, ते कोर्टाने काय टिप्पणी केली त्यावर अजितदादा त्यांचे वकील असतील ते करतील, त्याबद्दल मी काही बोलू शकणार नाही। धनुष्यबाण जसं गोठवलं होतं काय तसं आता घड्याळ गोठवण्याची शक्यता आहे, वाद सुरू आहे त्याच्याबद्दल। निवडणूक आयोगाच्या भूमिकेबद्दल मी काही योग्य नाही, पण निवडणूक आयोगाकडे जर केस चालू असेल तर निवडणूक आयोगाच्या निकालाची वाट बघितली पाहिजे। उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर होते, ते यवतमाळ वाशिमच्या दौऱ्या 9 तारखेला करतील, कोळादेव दर्शन घेऊन नागपूरमध्ये तुम्ही त्यांची सभा पार पडणार। मी सांगितलं पण वज्रमूठ झाल्या, हात वर करू काही फरक पडला नाही, वज्रमूठ ढिली झाली, आता एकटेच फिरतायत। मला सांगा, जेव्हा तुम्ही सत्तेमध्ये होता, जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता, तेव्हा नागपूरमध्ये अधिवेशन घेत नव्हते तुम्ही, विदर्भातलं अधिवेशन घेतलं नाही, नागपूरच्या उपराजधानीसोबत तुम्ही त्या ठिकाणी छळ केला, विदर्भाशी छळ केला, विदर्भ वैधानिक विकास मंडळ बंद पाडलं, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ बंद पाडलं। सत्तेमध्ये असताना जेव्हा तुम्ही जनतेचा विचार करत नाही, जनता ते सर्व लक्षात ठेवतं, निवडणुकीच्या वेळी मात्र जो विकास करेल त्याच्याच पाठीशी जनता उभी राहते।